वाढत्या कोरोना रुग्णांमुळे शासनाने कडक निर्बंध घातले आहेत. या निर्बंधांच्या अंमलबजावणीची पाहणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली. पालकमंत्री पाटील यांनी सातारा शहरामधील पोवई नाका, मोती चौक, एसटी स्टँड परिसराची पाहणी केली आहे. यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते. शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा अशा सूचना पोलीस विभागाला पालकमंत्री पाटील यांनी पाहणी दरम्यान केल्या. यानंतर पालकमंत्री पाटील यांनी नगर परिषदेच्या पूज्य कस्तुरबा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथे सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची माहिती घेऊन लसीकरणासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांची अस्थिवाईकपणे चौकशी केली आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय आणि त्या पार्श्वभूमीवर राज्य शासनानं 15 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला. पण हा लॉकडाऊन जाहीर करत असताना त्यामध्ये काही सवलती दिलेल्या आहेत आणि त्या सवलतीच्या प्रमाण आता लॉकडाऊनची कारवाई सुरू आहे. परंतु अजूनही आपण बघतो आहे की अनावश्यक काही लोक रस्त्यावर येतात. आणि आज मी जिल्हाधिकारी यांच्या ऑफिसमध्ये दुपारी होतो, त्यावेळेस मी काही सूचना केल्या आहेत की आता आपल्याला काही निर्बंध 100% करायला नाही, परंतु काही निर्बंध आपल्याला घालावे लागतील. अनावश्यक फिरणार लोक आहे किंवा अनावश्यक त्या ठिकाणी काही शॉप्स ओपन आहे याची त्या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. तशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत. 15 दिवस आपल्याला याची अंमलबजावणी करायला पाहिजे आणि ही इच्छेनं ही ब्रेक करायची आहे. यासाठी सर्वांचं सहकार्य अपेक्षित. त्याचप्रमाणे इथं आल्यानंतर लसीकरण केंद्रालाही भेट दिली. ते सातारामधलं माझ्या माहितीप्रमाणे सर्वात मोठं लसीकरण केंद्र आहे. 450 लोकांना लसीकरण केलं जातं. आणि एक असं लक्षामध्ये आलं की आता लोकांच्यामध्ये असं अवेअरनेस आलं आहे की लोक स्वतःहून येतात आणि लसीकरणासाठी पुढे येतात. लसीकरण सुद्धा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे. त्या दृष्टीनं निश्चित त्या ठिकाणी प्रशासनाचे सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये वाढती करोनाची संख्या पाहता तुम्ही आता नवीन करोना केअर सेंटर सुरू करता, किती वेळचं असणार आहे, कुठल्या सुविधा असणार आहे आणि किती दिवसामध्ये ते चालू होणार? आपण जिल्ह्यामध्ये जम्बो कोविड सेंटर चालू केलं आणि ते चालू केलं त्याचा निश्चित पहिले जी आपल्याकडे जी लाट आली त्यावेळी त्याचा निश्चित उपयोग हा झाला. नंतरच्या काळामध्ये सुद्धा आपण ते केंद्र चालू ठेवलं होतं, ते काय बंद केलं नव्हतं. आता त्या जम्बो केअरच्या शेजारीच क्रीडा विभागाचं बॅडमिंटनचं कोर्ट आहे आणि तिथं 78 ऑक्सिजनचे बेड त्या ठिकाणी आपण त्याचं काम सुरू आहे. येत्या 2-3 दिवसामध्ये काम होईल आणि 78 लोकांना ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे त्यांची तिथं सोय होणार आहे. जम्बो कोविडला त्या ठिकाणी अतिरिक्त जागा रिक्त होईल आणि त्या ठिकाणी ICU वर काही इतर बेड वाढवण्याचं काम आणि हे 78 ठिकाणचे लोक आहेत, त्यांना जर अधिकचा त्रास झाला तर इकडे शिफ्ट केलं जाईल, नसेल तर तिथं त्यांच्यावर ट्रीटमेंट करून त्यांना डिस्चार्ज दिलं जाईल. अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. सातारचं रेमडेसिवीर इंजेक्शनचं तुटवडा आपण प्रयत्न करताय, आत्तापर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये किती रेमडेसिवीर येणार आहेत किंवा असे अवेलेबल आहे? नाही, मुळामध्ये काय कल्पना आहे की आपल्याला सर्व राज्यामध्ये रेमडेसिवीर तुटवडा आहे आणि त्यामुळे दुर्दैवानं अनेकांचा त्या ठिकाणी त्रास होतो आहे आपण बघतो आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण जिल्ह्यामध्ये सुद्धा काल जो 1300 रेमडेसिवीर चालते आणि काही त्या ठिकाणी आज काही ती थोडासा ताण कमी होतो असं दिसतं आहे. पण त्याचप्रमाणात पॉझिटिव्हचा रेट वाढतो आहे, त्यामुळं प्रशासनाचा आमच्या सर्वांचा प्रयत्न, राज्य शासनाचा प्रयत्न निश्चित आहे की ज्या प्रमाणामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये पेशंट आहेत, रुग्ण आहेत, त्या प्रमाणामध्ये आपण त्या ठिकाणी त्यांना ही व्यवस्था चांगल्या प्रकारची करतो आहे आणि निश्चित 1-2 दिवसामध्ये त्याच्यामध्ये रिलीफ मिळेल अशा प्रकारची परिस्थिती. राज्यामध्ये लॉकडाऊनची परिस्थिती आहे, जिल्ह्यामध्ये कडक लॉकडाऊन लागण्यासाठी तुम्ही काय निर्बंध? पुन्हा मी मगाशी म्हणलं नाही, मगाशी आम्ही काही सूचना केल्या आहेत. आता काल लोकांनी बऱ्यापैकी पाडलं पण आज लोक जास्त बाहेर येतात, तर लोकांना माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपण सो अनावश्यक कृपा करून बाहेर येऊ नका, आपण आपल्याच घरामध्ये बसा, आपल्या परिसरात त्या ठिकाणी बसा, असं या निमित्ताने मी त्यांना आव्हान करतो.